मित्रांनो, मनात जी भीती होती तेच झालं। मित्रांनो गुड मॉर्निंग, सध्या आहे मी तिरुवनंतपुरम मध्ये आणि मी पेट्रोलपंपच्या इथेच कॅम्पिंग केली होती। रेकॉर्ड वगैरे मी काही नाही केला, लेट झालं होतं मला। आणि सकाळी मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली तिथं आणि आता जस्ट निघतोय। वाजले 7:30, लेट झालं। ठीक आहे, आता आजचा माझा शेवटचा दिवस असेल, कारण आता इथून 85 किलोमीटर आहे टोटल। 85 किलोमीटर आपल्यासाठी नथिंग आहे। मित्रांनो, 3 ते 4 चढाव झाल्यानंतर इथं पोचलो आहे। पाठीमागे बघा, तिथं ब्लॉक लावून ठेवलेत, खालून येत होतो आणि हा रस्ता परत चालू झाला आहे। आतापर्यंत क्वीनने आपल्याला भरपूर साथ दिली आहे, फक्त पुढून आता व्हेलमधून आवाज येतो एक टक 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 कट 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 असा, टक टक नाही सॉरी कट 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 असा आवाज येतो आहे। आणि तिरुवल्लमचा पहिला टोलनाका आलं आहे, तिरुवनंतपुरम मागे राहिला, तिरुवल्लम आलं आहे। ठीक आहे, हा पहिला टोलनाका इथं भेटला आहे मला आजच्या दिवसाचा। अजून पुढे किती आहेत टोलनाके का माहीत नाही, मेन म्हणजे तर पुढे रोड आहेत की नाही ठीक ते पहिलं बघावं लागेल। निघायची तयारीच आहे आपली, आवाज तुम्हाला येतो की नाही काय माहीत नाही, मला तर येतो आहे। माझी पण तब्येत बिघडली, काल मी जो पद्मनाभ स्वामीच्या इथं हे प्रसाद खाल्ला होता तो जास्तच गोड होता, त्याने माझ्या पोटामध्ये एकदम असं दुखायला लागलं आहे थोडं थोडं थोडं। बस दुपारपर्यंत जास्त दुखायला नाही पाहिजे, नाही तर मला तिथंच स्टॉप करावं लागेल। फक्त 85 किलोमीटर होता, ते पण होणार नाही मग। हा टोल ना काय, सकाळपासून जस्ट 5 किलोमीटर आलो असेन, नुसते चढाव उतार चढाव उतार। रस्ते चांगले आहेत, फक्त एवढंच की चढाव उतार आहेत आणि मला लागली आहे भूक आहे जोराची। मित्रांनो, या साईडला किती भारी वाटते ते बघा, खरंच केरला एक नंबर आहे यार, इथून जावं असं नाही वाटत। हे बघा, या लोकांनी एवढा डोंगर खोदला, मागे तर मोठा होता, एवढा डोंगर खोदून त्यांनी एवढा रस्ता खाली घेतला आहे, एक नंबर। कारण आवाज सायकलिस्ट लोकांना जरा बरं पडतं, नाहीतर हा डोंगर मला पार करायला गेला असता एक तासच। खूप असे रायडर जात आहेत, सकाळपासून मी 2-3 रायडर बघितले असे जे कन्याकुमारीपर्यंत जाऊन येणारे असे होते का माहीत नाही मला। ठीक आहे, जे असतील ते असतील, आपण तर जाऊ, अजून तर आहे भरपूर, खूप 75 किलोमीटर आहे। मी तिथं पाठीमागे खूप टाईमपास केला, आता निघतो आहे, पूर्ण शांत एरिया आहे त्यामुळे बरं वाटतं। मित्रांनो, मनात जी भीती होती तेच झालं, हायवे राहिला या साईडला आणि सर्व्हिस रोड राहिला या साईडला। हायवेचं काम चालू आहे, सर्व्हिस रोडने जावं लागतं आहे, पूर्ण चढा उतार घ्यावे लागत आहेत। बाबा आजचा दिवस कसा होईल काय माहिती। ठीक आहे, आपण निघू, एक चढा उतार दाखवतो तुम्हाला, हे तुम्हाला पण माहिती पडेल।
बाबा उतार बघा, उतार बघा, उतार। आणि खालच्या साईडने पूर्ण ब्रिज आहे। एवढे मोठे वरती हायवे आणि खालनं आम्ही चाललो आहे। कॅमेऱ्याचा अँगल माझा वाटतं हल्ला होता। हा बघा चढाव बघा। कसा चढवायचा भावांनो एवढा चढाव? चैनवर रोड देऊन नाही होणार। रोड मित्रांनो चांगले आलेत आणि इथं आजूबाजूला गावं पण आहेत। यार कसे पहिलं कसं असेल ह्या रोड बनायच्या अगोदर ते? आता तर ठीक आहे कारण हायवे वगैरे बनला आहे। इथे नारळाची हे ठेवले सुकायला, त्याच्यानंतर मग ते लोक काय करायचं ते करतात। रोड मस्त आहे, पुढे आता काय असेल काय माहिती, कसा असेल काय माहिती। आता तमिळनाडूमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपलं। नुसतं या साईडला चर्चच दिसत आहेत या, जायला तर देणार नाही रोबा कॅन। कठीण आहे मित्रांनो इथं रस्ता तर चांगला दिसतोय, पुढे कसा असेल काय सांगता येत नाही। इथं लोक मेन माहिती कशी पण चालतायत, लोकांना काय पडलीच नाही भाई, पूर्ण रस्त्यावरनंच चालतात इथे। टाळू आहेत राहतोय, टाळू आहेत, नारळ आहेत, ठीक आहे, थोड्या वेळ भेटू आज आपण। मित्रांनो मी सध्या आहे तमिळनाडूमध्ये, सह्याद्रीमध्ये नाही आहे आणि इथं मला जस्ट डोंगर दिसला म्हणून जस्ट शूट केलं, कारण आतापर्यंत मला डोंगर वगैरे कुठे दिसलेच नव्हते। तर बघू आता पुढे। तमिळमधला NH-66 जो अर्धा बनला आहे, काम चालू आहे अर्धा तरी पुढे। आणि इथून कन्याकुमारी अजून 10 किलोमीटर आहे, जे शेवटचं टोक आहे तिथं जायचं आपल्याला। ठीक आहे आता डायरेक्ट तिकडेच भेटू। फायनली कन्याकुमारीला आलोय आणि पाठीमागे तुम्ही ते स्टॅच्यू बघू शकता आणि ते बघू शकता। इथं खूप वारा आहे त्याच्यामध्ये बोलायला पण प्रॉब्लेम होत आहे आणि आज मी फायनली इथं आलोय।
फायनली मी मित्रांनो पोहोचलो इथं आपला जिथं माझा लास्ट डेस्टिनेशन होता आणि पाटी मेमोरियल आहे स्वामी आपला स्वामी विवेकानंदांचं आणि इथं जस्ट आपला इथं शंकराचार्यांचं मंदिर आहे आणि इथं बघण्यासारखं भरपूर आहे. उद्याचा व्लॉग मी परत कंटिन्यू करेन. आता सध्या तरी मी आता आराम करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे बघतो इथं आराम करायला कुठे काय भेटतं का वगैरे. आपल्याला एक नवीन मित्र भेटला आसाममधून आहे लक्षदेश आणि हा तर आपल्याला ओळखीचाच आहे शक्तिमान. ठीक आहे.